नागपुर शहर कांग्रेस कमेटी के अध्यक्ष मोतीराम मोरेश्वर मोहादिकर ने हलवा समुदाय की ओर से आज पत्रकार वार्ता में कहा कि हलवा जनजाति को गुमराह करने की बजाय नितिन गडकरी को अपने वादे पूरे करने चाहिए। मोतीराम मोरेश्वर ने आरोप लगाते हुए कहा, हलवा समाज की समस्याओं को दूर करने का वादा करके पिछले 9 सालों से इस समाज को गुमराह किया जा रहा है। एक जिम्मेदार व्यक्ति या नाताने हलवा समाजाला मागे 2014 लोकसभा इलेक्शन निवडणूक मध्ये माननीय नितिन गडकरी साहेबांनी हलवा समाजाच्या बहुल एरिया मध्ये भाषणात त्यांनी हलवा समाजाला की मी नागपुरातून निवडून आलो, लोकसभा निवडून आलो व केंद्रात भारतीय जनता पार्टीची सरकार आली तर तुमच्या हलवा समाजाचे प्रश्न मी 3 महिन्यात प्रॉब्लेम सॉल्व करून देईन, तुम्हाला जाती प्रमाणपत्र व्हॅलिडिटी करून देईन असं आमच्या हलवा समाजाला त्यांनी वचन दिलं। मागील 9 वर्ष झाले तरी आमच्या हलवा समाजाचे प्रश्न त्यांनी सॉल्व केला नाही, उलट त्यांनी आमच्या गोळीबार चौकात या ठिकाणी मागे 2 एप्रिलला 2 एप्रिल 2023 या ठिकाणी जीर्ण झालेल्या पुलाचं नवीनीकरण करण्यासाठी भूमिपूजन होतं। त्या ठिकाणी माननीय नितिन गडकरी साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी भूमिपूजनाला येणार होते अशी मला आमच्या हलवा समाजाला माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने की नितिन गडकरी साहेब आपल्या हलवा समाजाच्या बहुल एरियामध्ये येतात, हलवा समाजाला प्रलोभन देऊन व्होट बँक इस्तेमाल करण्यासाठी म्हणून ते जेव्हा जेव्हा इलेक्शन होतो तेव्हा तेव्हा ते आपल्या गोळीबार चौकात येऊन सभा घेतात आणि त्या सभामध्ये हलवा समाजाला ते प्रबोधन देतात की आम्ही तुमच्या हलवा समाजाचे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व करू, पण 9 वर्ष झाले अजूनपर्यंत त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व केला नाही। ते वेगवेगळ्या पद्धतीने ते आमच्या हलवा समाज तुम्ही सावधी आहे तर तुमच्या या ठिकाणी नवीन ब्रिज बनेल, या ब्रिजच्या पुलाखाली आपण दुकान लावून आपण सावजी हक चालवावा असे ते आम्हाला म्हणजे बोलून ते समाजाची दिशाभूल करत आहे। आल्यानंतर मी त्यांना काळे झेंडे त्यांचे पुतळे जाळू, त्यांना काळे झेंडे दाखवू अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्यांना जे म्हणजे दिलेले वचन आहे ते वचन आठवण करून देण्यासाठी आम्ही आमचे हलवा समाज च्या वतीनं मी मोतीराम मोवाडीकर व माझे सर्व म्हणजे सहकारी मित्र मंडळींनी आम्ही तो त्याची 2/4/2023 आम्ही ठरवलो, पण ही गोष्ट त्यांना माहीत होता त्यांनी मला 2 तारखेला सकाळी 1 वाजता मला घरून त्यांनी पोलिसांच्या द्वारे ते म्हणजे 8-9 पोलीस लोक माझ्या घरी आले आणि मला ते DCP साहेब बोलवत आहे म्हणून त्यांनी मला घरी आल्यावर त्यांनी मला सूचना दिली की आपल्याला तुम्हाला मोवाडीकर साहेब तुम्हाला DCP साहेब बोलवत आहे तुम्हाला तहसील पोलीस स्टेशनला चलावं लागते असं बोलल्यावर मी लगेच त्यांना म्हटलं की बा असं तुमचं असं म्हणजे अर्जंट ते काम आलं तर तुम्ही मला बोलवता नाही, म्हणजे त्यांच्या आदेशामध्ये तुम्हाला आमच्यासोबत चलावं लागेल। मी सर्व काम आपलं म्हणजे बाजूला ठेवून त्यांच्यासोबत 1 वाजता गांधीबाग पोलीस स्टेशनला मी गेलो असता त्यांनी मला विचारलं तिथले जे PI साहेब आहेत आपले पोलीस आहेत त्यांनी मला विचारलं का तुम्ही आज जे आंदोलन करत आहे आम्हाला माहिती मिळाली तुम्ही आंदोलन करणार आहे तुम्ही तिथे काळे झेंडे दाखवणार आहे आम्ही तुम्हाला काळे झेंडे दाखवू देणार नाही तर तुम्ही म्हणजे दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम घ्या। मी म्हटलं माझ्या एरियामध्ये गुरुवार चौकात बहुल एरिया आमच्या हलवा समाजाच्या त्या ठिकाणी गडकरी साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत तर त्यांना जाणीव करून देण्यासाठी 2014 ज्यांनी जे आश्वासन हलवा समाजाला दिलं त्यांना जागरूक करून देण्यासाठी म्हणून त्यांना आम्ही एक काळे झंडे आम्ही दाखवणार आहोत, पण आम्हाला आमच्या अधिकार पासून तुम्ही वंचित नको करा असं मी म्हणजे पुरी साहेबांना सांगितलं, पण पुरी साहेबांनी मी त्यांना हात जोडले रिक्वेस्ट केली की साहेब हा माझ्या हलवा समाजाचा अधिकार आहे आम्हाला आम्ही ST कॅटेगरीमध्ये येतो आमची जे नोन आहे ती ST कॅटेगरी म्हणून आमची नोन आहे तुम्ही आम्हाला म्हणजे आमच्या अधिकार पासून वंचित नको करा, पण साहेबांनी पोलीस साहेबांनी आमचे न ऐकता त्यांनी
डायरेक्ट म्हटलं तर तुम्हाला इथून आता कुठेही जाता येणार नाही, तरी मी त्यांना हात धरून रिक्वेस्ट करून मी त्यांच्याकडून खूप म्हणजे रिक्वेस्ट केली का तुम्ही माझ्या अधिकाराचे हनन करत आहे, हा सरासर लोकशाहीची हत्या आहे असं बोलून सुद्धा ते माझी गोष्ट ऐकले नाही. आणि तिथेच कमीत कमी 8-9 पोलीस लोक त्यांच्या म्हणजे केबिन मध्ये होते, त्या ठिकाणी मला त्यांनी त्यांना म्हणजे आदेश देऊन आपल्या म्हणजे स्टाफला आदेश देऊन का तुम्ही यांना मोवाळीकरांना लगेच डिटेन करा. आणि त्याच वेळेस मला डिटेन करून त्या ठिकाणी गांधीबाग पोलीस स्टेशनला मला 12 तास कोंडून ठेवलं, मला जाऊ नाही दिलं, माझ्या मोबाईल सुद्धा हिसकलं. अशा पद्धतीनं या भारतीय जनता पार्टी आमच्या हलवा समाजाच्या अधिकाराचे हनन करत आहे.